माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार। आता उठवू सारे राम हे लेखक विनय मिरासे अशांत यांचं पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्या पुस्तकाचं काही माहिती मी आपल्यासाठी या ठिकाणी देत आहे। या पुस्तकाचं प्रकाशन हे शिवस्पर्श प्रकाशन यांनी केलेलं आहे आणि या पुस्तकाच्या नावावरूनच असं समजून येतं की समाजातील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याविरोधात सारे रान उठवूया असं लेखक म्हणतात। लेखक विनय मिरासे हे यवतमाळ भागातील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत। त्यांनी या पुस्तकात मीच खरा अपराधी, सारं चाललंय खड्ड्यात, बंद दारे बंद मने, मेल्यावर मला कारे लाजवता, सुख पाहता जवा पाडे, मरावे परी, ये जवानी हे दिवानी, आता उठवू सारे राम, अशी एकूण 22 प्रकरणे लिहिली आहेत। या प्रकरणांच्या नावावरून समजेल की लेखक हे स्वतः शिक्षक असल्यामुळे समाजातील असंख्य चुकीच्या रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार इत्यादी उघड्या डोळ्यांनी पाहून अशांत होतात। त्यांना ते सहन होत नाही, बघवत नाही, म्हणून ते त्यांचे लेखनही अशांत या टोपण नावाने करताना दिसतात। या पुस्तकातील भाषा ही अतिशय ओघवती आहे। यात विशद केलेली परिस्थिती अतिशय वास्तववादी आहे, परंतु ती लेखकांना दिसते, जाणवते, त्यामुळे त्यांना समाजाबद्दल, तरुणाईबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल तळमळ वाटते। मग ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना का दिसू नये, त्याबद्दल आपण विचार करूनही आपण का बदलू नये असं त्यांना वाटते। बंद दारे बंद मने या प्रकरणात ते म्हणतात, आजकाल बंद मनाचे प्रमाण खूप वाढत आहे। बंद मनामुळे समाजातील सामाजिक जाणीवा बोथट होऊ लागल्याची त्यांना चिंता वाटते आणि म्हणूनच ते विविध विषयांवर स्पष्ट, परखड व डोळसपणे भाष्य करू शकतात। त्यांनी आपल्या पुढे असंख्य प्रश्न मांडून विविध लेखक कवींचे संदर्भ यासाठी दिलेले आहेत। ते म्हणतात, देह मंदिर चित्त मंदिर, म्हणजेच जर मनाला मंदिर मानले तर त्यात पवित्र विचारांचा वास राहील। मानवाच्या वर्तनाचे मूळ हे मनावर अवलंबून आहे, त्यामुळे विकारांवर विचारांनी मात करता येणे महत्त्वाचे आहे। मानवी जीवनात डोळसपणे सौफेर नजर टाकून ते जातीभेद, हुंडा प्रथा, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता, व्यसनाधीनता या समाजातील व्याधींवर बोलतात। तसेच नव्यानेच समाजात स्त्रीभ्रूण हत्या, अपहरण, बलात्कार, खून, समलिंगी संबंध, दरोडे, फसवणूक, सायबर गुन्हेगारी, बँकेतून पैसे हडप करणे, सोशल मीडियाचा गैरवापर इत्यादी नवीन प्रकारची वाढती गुन्हेगारी याबाबत चिंता व्यक्त करतात। आधुनिकतेच्या नावाखाली आजच्या तरुणाईचे तंग कपडे घालणे, फाटक्या पॅन्ट फॅशन म्हणून घालणे, वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करणे, किरकोळ कारणांसाठी आत्महत्या व वाढता व्यभिचार याही गोष्टींमुळे त्यांचे मन अशांत होते। या सर्व गोष्टींचा विचार माणूस गंभीरपणे करत नाही यासाठीही ते खंत व्यक्त करतात। त्यांच्या मते माणसाने काळाप्रमाणे नक्की बदलावं, पण तो बदल प्रकृतीला, परिस्थितीला, परिणामाला साजेसा
सुयोग्य आणि शोभिवंत असावा. त्यांच्या प्रत्येक लेखात एक संदेश ते देतात, परंतु तो आपल्यावर ते लादत नाहीत किंवा थोपवत नाहीत, तर तो आपल्यावर सोपवतात. नेमकी एखाद्या गोष्टीबद्दलची समाजात वस्तुस्थिती काय आहे ते समाजापुढे मांडतात. काय करायला हवंय हेही ते सांगतात, पण त्याचा आग्रह न धरता योग्य काय ते तुम्हीच ठरवा व त्याप्रमाणे बदल करा असं ते सांगतात. देव देवळात शोधून काढण्याच्या प्रयत्नात माणसं आपला कितीतरी वेळ आणि पैसा खर्च करतात, पण देव देवळात नसून तो माणसात आहे असं गाडगेबाबांचं उदाहरण आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात. अंधश्रद्धेपोटी चिमुरड्यांचे आजही बळी दिले जातात. स्वार्थापायी स्त्रीभ्रूण हत्या, एखाद्या तरुणाने सुंदर तरुणीला ऍसिड टाकून विद्रूप करणे, हुंड्यासाठी छळ करून बळी घेणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, अन्न औषधांमध्ये पैशांसाठी भेसळ करणे, या साऱ्या गोष्टींमुळे हताश होऊन लेखक सारं चाललंय खड्ड्यात असे म्हणतात. ते पुढे म्हणतात, जगणं आणि भोगणं ह्या परस्पर संबंधी बाबी आहेत, पण म्हणून जगताना येणाऱ्या कटू अनुभवांना घाबरून जगण्याला फेकून देऊन निघून जाणं हे कदापिही योग्य नाही. तर निसर्गाने दिलेल्या या शरीररूपी बहुमूल्य संपत्तीचा मालक बनून मिरवण्याला व जगण्याला प्रारंभ करूया. अन्न हे पूर्णब्रह्म असताना अनेक लग्न समारंभांमध्ये अवास्तव अन्नाची नासाडी केली जाते. एकीकडे समाजात कितीतरी लोक पोटासाठी दाही दिशा वणवण भटकताना दिसतात, तर दुसरीकडे तसे असे भीषण चित्र. हेही आपल्याला पटणारी व विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मेल्यावर मला कार लाजवता या प्रकरणात तर त्यांनी केलेले वर्णनही समाजातील अनेक घरांमध्ये दिसून येतात. घरातील वयोवृद्ध व्यक्तीला सुखाचे दोन घासही दिले जात नाहीत आणि अशा व्यक्तीचे निधन झाल्यास रेशमी वस्त्र परिधान करून आंघोळ घालणं, आवडीचे पदार्थ उशाला ठेवतात, 10वे 13वे असे सोहळे करतात. हे सारं थोतांड आहे याची जाणीव करून देऊन समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं ते काम करतात. एकाच रंगाच्या वस्त्राला दुसऱ्या रंगाची किनार जरी असली तरी मूळ रंग उठून दिसतो. तसेच माणसाच्या जीवनात केवळ सुख असू नये, त्याचबरोबर दुःखाची झालरही असावी, तरच सुखाचे महत्त्व पटते. सुख माणसाला स्वतःसाठी जगायला शिकवते, तर दुःख माणसाला दुसऱ्यासाठी झटायला शिकवते. सुख माणसाला स्वार्थी करते, तर दुःख माणसाला दयाळू करते. सुख माणसाला सारखं घेण्यासाठी प्रवृत्त करते, तर दुःख माणसाला देण्यासाठी प्रवृत्त करते. या प्रकारचं सुखदुःखाचं वर्णन त्यांनी यामध्ये अतिशय मार्मिक असं केलेलं आहे. श्रमाला देवता मानून त्याची पूजा केली पाहिजे. श्रम करणे, कष्ट करणे, परिश्रम करणे यातच जीवनाची सफलता आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची लाज बाळगता कामा नये हे या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे दिलेली वेळ न पाळणे हेही त्यांना बोचतं. लग्नपत्रिका, वाढदिवसाच्या पत्रिका, कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पत्रिकेत वेळ का छापतात असा त्यांना प्रश्न पडतो. लहानपणी टाइम इज मनी हा सुविचार आपण शिकलो, पण त्यांच्याच एका विद्यार्थ्याने त्यांना असे सांगितले की वेळ पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, कारण
गेलेला पैसा पुन्हा कमावता येतो, मात्र गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. परंतु वेळ कसा घालवावा अशा चिंतेत असणारी माणसे कोणत्याही वेळेला काहीही करतात आणि कुठल्याही कामाला कितीही वेळ देतात, पण अशा माणसांना आयुष्यात काहीच साधता येत नाही. काही लोक टाइमपाससाठी जगतात, पण हा टाइमपास माणसाला अधोगतीकडे नेतो. इथे ते संत कबीरांचे उदाहरण देतात. ते म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अभी. मात्र टाइमपास कंपनीचे सदस्य म्हणतात, आज करे सो कल करेंगे, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है यारो, हमें जीना है बरसो. या अखंड जगू पाहणाऱ्यांना हे कसं सांगावं की माणसाच्या आयुष्याचा फुगा कधीही फुटू शकतो, तो फुटण्याच्या अगोदर वेळ साधलेली बरी. जी माणसे आपल्या परिश्रमाने, ध्येयाने, ध्यासाने, अभ्यासाने, कष्टाने, दुःखाने आणि धडपडीने मोठी होतात, सामर्थ्यवान होतात, ती जगासाठी आदर्शवत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, आत्ताच्या काळातले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अण्णा हजारे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांची उदाहरणे ते देतात. नाहीतर काहीच न करता काही माणसं समाजातील अनेक जण मोठेपणाचा आव आणतात, बढेजाव करतात, याचीही त्यांना खंत वाटते. म्हणून लेखक म्हणतात, आयुष्याचा आशय समजून घेतलेल्या माणसाला आनंद शोधायला वणवण भटकावंच लागत नाही. तसेच जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. तसेच मरावे परी कीर्तिरूपी उरावे यामध्येही अनेक महान व्यक्तींची उदाहरणं देऊन जगणं हे असं असावं हे पटवून देण्याचा प्रयत्न लेखक करतात. स्त्री भ्रूण हत्या, अपहरण, बलात्कार, हुंडाबळी, धर्मांधता, दंगेधोपे, अंधश्रद्धा, मारामाऱ्या, फसवणुकी, लुटालूट, खून, दरोडे, अत्याचार या आणि अशा अनेक समस्यांनी आजचे मानवी जीवन पुरते भयग्रस्त झाले आहे. अशा समाज विघातक कृत्यांविरुद्ध बंड पुकारलेल्या, परिवर्तनासाठी पेटून उठलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांना जीवाची कुर्बानी द्यावी लागली. आज गरज आहे ती अशाच परिवर्तनाच्या धुंदीत जगणाऱ्या ध्येयवेड्या लोकसमूहाची. ही सामाजिक स्वास्थ्याची लढाई कोण्या एकट्याची न राहता सर्वांची झाली पाहिजे. सर्व कुप्रथांविरुद्ध अन्याय, जुलमी आणि निरर्थक व निर्बुद्ध अशा चालीरीतींविरुद्ध सर्वांनी मिळून रान उठवायचे आहे. या साऱ्या वाईट गोष्टींविरुद्ध रान उठवू, असे लेखक या पुस्तकात म्हणतात. यातील सर्वच लेख अतिशय अभ्यासपूर्ण व वाचनीय आहेत. वेगवेगळी उदाहरणे देऊन लेखकांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांना हात घालून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक खरोखरच समाजाला जागृत करण्याचं आणि डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं आणि एक चांगली दिशा देण्याचं काम करणारं असं हे पुस्तक आहे. हे सर्वांनी जरूर जरूर वाचावं,